student today's lecture we try to understand boot block super block inode and data block okay so how linux actually runs to know what going inside a file system okay so means to get idea how actually this Linux operating system runs. Okay, if you have uh, knowledge of these boot block, then it is boot block, super block, inode, data block. Then it is very much easier to understand uh, inner working of Linux operating system. So here one word is common block, like with the boot block, super block, data block. So what is actually a block? that is a common word so the block is nothing but the hard disk space is allocated to linux file system and is made up of blocks each of which usually are of 512 bytes that all the blocks belonging to the file system are logically divided into boot block सुपर ब्लॉक आयनोड टेबल अँड डेटा ब्लॉक ओके सो स्टुडंट बघा जर तुम्हाला लिनक्स uh, ॲक्च्युली प्रकारे काम करते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल इंटरनली त्याचं वर्किंग कसं असतं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला uh, हे बुट ब्लॉक सुपर ब्लॉक आयनोड अँड डेटा ब्लॉकची माहिती असेल तर त्याचा अंतर्वर्क नक्की काय काम करतं हे लक्षात येतं म्हणजे जो सिस्टीम प्रोग्रॅमर असतो त्या सिस्टीम प्रोग्रॅमरला हे खूप गरजेचं असतं माहिती होणं तर याच्यामध्ये एक शब्द आपल्याला कॉमन येतो आहे बघा ब्लॉक नावाचा तर अगोदर पहिल्यांदा आपण तो ब्लॉक म्हणजे काय हे समजून घेऊयात ओके तर ब्लॉक म्हणजे काय तर जे हार्डडिस्का जो स्पेस आहे ज्याच्यामध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम लोड झालेलं आहे आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो इन्स्टॉल करतो म्हणजेच ही जी फाईल सिस्टीम आहे ही हार्डिसवरती काय होते पर्मनंटली स्टोर्ड होते ओके मग हार्डिसवरचा जो का स्पेस तिने घेतलेला आहे ओके तो स्पेस जो त्याचा एक मोजमाप आहे त्याला ब्लॉक असं म्हणतो ओके तर हार्डिसमधला जो का स्पेस आहे जो फल सिस्टीमने घेतलेला आहे ओके तर तो स्पेस ब्लॉक्समध्ये काउंट होतो समजा मग तो खास करून काउंट करताना एक ब्लॉक म्हणजे नक्की किती तर पाचशे बारा एक ब्लॉक असतो मग एखादी फाईल सिस्टीम त्याच्यापेक्षा कितीही घेऊ शकते असे कितीही ब्लॉक्स ते घेऊ शकते ओके म्हणजे मल्टिपल असतात पाचशे बाराचे एक ब्लॉक दुसरा ब्लॉक अशा प्रकारचे ते ब्लॉक्समध्ये असतात म्हणजे हे लॉजिकली डिवाइड करण्यात आलेलं आहे ओके म्हणजे ही जी काय ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हे जे काय ब्लॉक्स जो आपण कन्सेप्ट म्हणतो ओके हा जो काही कन्सेप्ट आहे की हा कन्सेप्ट जो डिवाईड करण्यात आलेला आहे तर जो ओवरऑल जो काय फाईल सिस्टीमचा स्पेस आहे की तोच स्पेस हे त्याचं एक तर्क लावून ब्लॉक म्हणजे पाचशे बारा बाईडचा एक ब्लॉक अशा प्रकारे तो देण्यात आलेला आहे त्यातला पहिला आपण पाहूयात ओके तर तो कुठला तर बूट ब्लॉक आपण बघूयात त्यातला कुठला पहिला बघूयात आपण ओके तर तो आहे काय बूट ब्लॉक आपण पाहूयात ओके तर काय बघा ओके सो दिस बूट ब्लॉक रिप्रेझेंट्स द बिगिनिंग ऑफ द फाईल सिस्टीम ओके बिगिनिंग ऑफ द फाइल सिस्ट तू सुरुवात दाखवतो boot block okay because before of this you listen the word that is a boot or booting process okay so this represents the beginning of the file system and this program is executed when we boot the machine okay so this program is executed whenever we power on the machine okay and at that time we start the at, automatically the booting process of the machine be it begins ओके सो ऑल फाईल सिस्टीम कंटेन्स okay वन बूट ब्लॉक okay तर बघा मित्रांनो ओके हे जे काय बूट ब्लॉक आहे ओके हे बूट ब्लॉक म्हणजेच काय तर ऑपरेटिंग सिस्टीम बूट होते आपल्याला माहिती आहे ओके ऑपरेटिंग सिस्टीम बूट होते म्हणजेच काय तर ऑपरेटिंग सिस्टीम की जी सेकंडरी मेमरीमध्ये असते ती प्रायमरी मेमरीमध्ये लोड होणं लोडिंग ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम फ्रॉम हार्डिस्क टू द प्रायमरी मेमरी ओके वी कॉल्ड ॲज अ बोटिंग ओके तर हा जो ब्लॉक आहे याच्यामध्ये माहिती असते ती कशासाठी तर ऑपरेटिंग सिस्टीम बोटिंगच्या संदर्भानं ओके okay, जे काय घडतं ते इथं घडतं प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमला ओके okay, ज्याची म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमची जशी बिगिनिंग ह्या फाल फाल सिस्टीमची जी सुरुवात होते ओके okay, त्यातला पहिला प्रोग्राम हा मशीन ऑन केला केला या बोट ब्लॉकमधला पहिला प्रोग्राम हा सुरू होतो आणि प्रत्येक जे का म्हणजे

तर त्या बूट ब्लॉकमध्ये बूट स्ट्रॅपचा एक प्रोग्रॅम असतो जो पहिल्याच पहिल्या सेक्टरमध्ये स्टोअर केला असतो जो काय करतो की मेन मेमरीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ओके लोड करण्याचं काम ओके ह्या प्रोग्रॅमचं असतं ओके हा तू सुरुवात करतो ओके नेक्स्ट पॉईंट आपण बघूया की दॅट इज सुपर ब्लॉक ओके सुपर ब्लॉक मीन्स वॉट ओके सो इट डिस्क्राईब्स द स्टेट ऑफ द फाईल सिस्टीम ओके हा जो काय आहे हा काय दर्शवतो तो फाईल सिस्टीमची स्थिती दर्शवतो हाऊ लार्ज दॅट फाईल सिस्टीम इज मॅक्झिमम फाईल्स इट कॅन बी अकॉमोडेट हाऊ मेनी मोर फाईल्स कॅन बी क्रिएटेड नंबर्स ऑफ फ्री ब्लॉक्स साईज ऑफ द आय नोड लोकेशन ऑफ फ्री ब्लॉग तर बघा हा सुपर ब्लॉक जो काय आहे हा सुपर ब्लॉक काय दर्शवतो ओके तर सुपर ब्लॉक फाईल सिस्टीम जी काय आहे फाईल सिस्टीम म्हणजे काय तर रूट रूटच्या आतमध्ये वेगळ्या प्रकारचे डिरेक्टरी फाईल्स आहेत बीन एस बीन होम टेम्प डी व्ही हे जे काय दिसते सगळी पूर्ण फाईल सिस्टीम आहे तर याची स्थिती दर्शवण्याचं काम की हा का सुपर ब्लॉक करतो ओके तर सुपर ब्लॉकमध्ये नक्की काय असतं फाईल सिस्टीम किती मोठी आहे तिनं आत त्याच्या आतमध्ये किती फाईल्स आहेत अजून किती फाईल्स तू क्रिएट करू शकतो किती ब्लॉक फ्री आहेत किती ब्लॉक वापरण्यात आलेले आहेत किती आयनोड आहेत आपण जे पुढं बघणार आहोत ओके फ्री ब्लॉकचं लोकेशन काय आहे ओके फलसेचीम टाईप्स कुठली ओके पॉइंटर पहिला जो का फ्री ब्लॉक असेल ज्याच्यामध्ये तुम जी काय फाईल नवीन एखादी बनवली जाईल ती स्टोर होणार आहे त्याला पॉइंटर दर्शवण्याचं काम ओके दी आय आयनोड जसं तुम्हाला बोललो ओके आयनोड्स जे काय आहेत आपण पुढं बघणार आहोत ते याची सगळ्यांची माहिती ओके okay. सुपर सुपर ब्लॉकमध्ये असते ओके जसं मी सुरुवातीला एक बोललो होतो तुम्हाला बघा पाचशे बारा बाईटचा एक ब्लॉक असतो हा व्हॅरी पण होतो वाढतो हां ओके okay. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम किती बीट आहे त्याच्यानुसार हा वाढू शकतो ओके पाचशे बारापेक्षा तो, okay. बारा तो ब्लॉक मोठा असू शकतो ओके नेक्स्ट पॉईंट आहे बघा ओके तर तो आहे आयनॉड के सॉट इज आयनॉड द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द ऑल फाईल्स ओके नॉट द कंटेंट्स Okay. Is stored in an inode table on the hard disk. For each file, there is an a unique inode entry in a table. It is a static list. Each memory contains, okay. each entry, sorry, contains details okay, for that file. Okay. Third, okay, uh, inode manji, uh, identification node. ओके दॅट कंटेन्स इम्पॉर्टंट निडेड इन्फॉर्मेशन ओके व्हॉट इज दॅट ॲक्च्युली बघा आय नोड इंडेक्स नोड ह्याच्यामध्ये नक्की काय असतं हा आय नोड ओके हा एक ॲक्च्युली नंबर आहे ओके तर हा नंबर काय करतो जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारची ऑर्डनरी फाईल्स असेल डिरेक्टरी फाईल्स असेल कुठल्याही प्रकारची फाईल्स सिस्टीमधली एखादी फाईल आहे डिरेक्टरी फाईल रेग्युलर फाईल असेल डिवाइस फाईल असेल डिस्क फाईल असेल कुठल्याही प्रकारची फाईल असेल तर प्रत्येकाला एक आयडेंटिफिकेशन नोड नंबर असतो ओके जो ऑपरेटिंग सिस्टीमला गरजेचा असतो जो आपल्याशी सरास संबंधित येत नाही आपण काय करतो एखादी फाईल असेल किंवा प्रत्येक फाईलला नाव असतात त्या त्या नावानं आपण ओळखतो पण ऑपरेटिंग सिस्टीम नावानं न ओळखता त्या आयनोडवरून ओळखण्यात येतं म्हणजे एक टेबल बनवलेला असतो आणि त्या टेबलमध्ये त्या प्रत्येक फाईलची माहिती असते ओके आणि ती माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुमच्याकडे आयनोड नंबर त्या टेबलच्या माहितीशी मॅप करण्यात येतो ओके तर हा आयनोड म्हणजे टेबलमध्ये जी माहिती आहे ती माहिती एक प्रत्येक फाईलच्या एक टेबल असतो आणि त्या टेबल ती माहिती मिळवायची असेल तर तुमच्याकडे त्या फाईलचा आयनोड नंबर आयनोड नंबरवरून ऑपरेटिंग सिस्टीम त्या टेबलमध्ये त्या प्रत्येक फाईलची माहिती काय करतं ते मिळवतो तर त्या आयनॉडमध्ये नक्की काय असतं तर आयनॉडमध्ये काय काय असतं आयनोड जो काय टेबल दर्शवतो प्रत्येक फाईलच्या संदर्भानं त्या फाईलचा ओनर कोण आहे म्हणजे ती फाईल कुणी बनवलेली आहे ओके तर ती म्हणजे कुठल्या अकाउंटमधल्या व्यक्तीने ती बनवली आहे त्याचा ओनर कोण फाईलची टाईप्स काय म्हणजे ती रेग्युलर फाईल आहे डिरेक्टरी फाईल आहे का स्पेशल डिवाईस आहे हे ओके परमिशन्स कोणत्या आहे तिला रीड परमिशन आहे का राईट परमिशन आहे का एक्झिक्युट परमिशन आहे नक्की कुठल्या कुठल्या परमिशन्स आहेत टाईम ऑफ लास्ट ॲक्सेस एक, कुठल्या वेळी ती फाईल रीड करण्यात आली ॲक्सेस आणि मॉडिफिकेशन ज्या फाईलमध्ये कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आला असेल तर ते बदल केलेला असेल ओके आपण पाहतोय ते बघा ओके बदल करण्यात आला असेल तर तो बदल असेल तर त्याला आपण म्हणतो मॉडिफिकेशन ॲक्सेस याचा अर्थ मॉडिफिकेशन नाही आहे तुम्ही रीड करत असाल बदल केलेला नाही आहे फक्त की बदल झालेला असेल आणि तो बदल जर तुम्हाला असेल तरच त्याला आपण म्हणतो एखादा ना एखादा बदल व्हायलाच हवा देन वी कॉल इट इज ॲज अ मॉडिफिकेशन ओके नेक्स्ट वन नंबर ऑफ लिंक्स ओके लिंक्स म्हणजे तर ती फाईल जर शेअर करण्यात आलेली असेल तर ती फाईल बऱ्याच जणांना शेअर करतो त्या लिंक किती आहेत तर अशा प्रकारे तिला त्या फाईलला रिनेम करतो आपण म्हणजे दुसरं पण नाव देतो ओके okay, एकच फाईल आहे पण त्या फाईलला आपण दुसरं नाव देतो उर्फ नाव देतो त्यालाही आपण म्हणतो ओके okay, तर मग हे जे काय असेल तसंच पॉईंट टू द दे डेटा ब्लॉक फॉर फॉल फाईल मध्ये जो काही ॲक्च्युअल कंटेंट आहे त्याला आपण डेटा ब्लॉक आपण बुडं पाहणार आहोत डेटा ब्लॉक तर तो कंटेंट कारण आयनोड फाईलमधला कंटेंट ॲक्च्युअल कंटेंट फाईलमध्ये काही माहिती असेल ती ती दाखवत नाही तर ही माहिती कड़े असते ओके तर फाईलमधला कंटेंट कुठं आहे कुठं स्टोअर केलेला आहे कारण हा जो काय आयनोड आहे आयडेंटिफिकेशन नोड हा हार्ड सेपरेट स्टोर केला असतो सिक्युरिटी पर्पजसाठी आणि त्याची कंटेंट ॲक्च्युअल फाईलच्यामध्ये काय आहे वेगवेगळं स्टोर केलं असतं आणि ते ॲक्सेस करण्यासाठी पॉईंटर असतो ओके साईज ऑफ फाईल इन बाईट्स फाईलची साईज किती बाईट्स त्या फाईलची साईज किती आहे ही बाईट्समध्ये एव दॅट ऑल इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन आय ओके लास्ट वन दॅट इज द डेटा ब्लॉक सो द डेटा ब्लॉक आर ओके

तुम्ही कमांड वापरताना एखादी फाईल ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करताय तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम त्या फाईलचं नाव हे तुमच्यासाठी असतं तुम्ही त्या नाव नावाचा उपयोग करून तुम्ही क्लिक करताय पण ऑपरेटिंग सिस्टीम नावाचा न संदर्भ घेता त्याचा आयनोड बघते इथे मी तुम्हाला दाखवतो वाटल्यास इथं बघा मी मुद्दाम असं केलं आहे मी आता ॲक्च्युली इथे जर बघितलं तुम्ही होम दिसते बघा टॉपला होमच्या आतमध्ये आहे मी आणि या होमच्या आतमध्ये बरेचशे डिरेक्टरी ए बी बी एस सी वन सी पी पी सी प्लस प्लस प्रोग्राम अशा डिरेक्टरी फाईल्स आहेत आणि जर इथं बघितलं इथं बघा आर्ग्युमेंट सी एच के ए एस एस आय वन ह्या फाईल्स आहेत बॅनर डॉट एस एच एक्झाम्पल्स खाली डिरेक्टरी डिरेक्टरी फाईल आहे है. फाईल हँड डॉट सी ही ऑर्डनरी फाईल्स आहे तर ह्या मी तुम्हाला दाखवलं आहे हे जी ग्राफिक है. जे ग्राफिकल यूजर आहे आणि मी जेव्हा इथं तुम्ही खाली बघितलात इथं जर पाहाल बघा ही विंडो इथं जर पाहाल ओके मुद्दाम करतो आहे मी ओके हे कमांड लाईनसाठी आहे बघा मी इथं तुमच्या त्या त्याच या प्रत्येकाचा आयनोड आहे जरा निरकून पाहिलं की लक्षात येईल बघा इथं मी त्यासाठी कमांड दिली बघा एल एस कमांड लाईनला बघा इथं कमांड लाईनला बघा इथं एल एस हायपन एल असं मी दिले बघा एल एस हायपन सॉरी एल एस हायपन आय असं दिले एल एस ही लिस्ट दाखवते आणि हायपन आय आय आयनोड दाखवतो प्रत्येक लिस्ट यादी करते आणि त्या प्रत्येकाचा आयनोड दाखवते इथं जर बघितलं बघा तुम्ही तर त्याच्याच खाली बघितलं तर ए इथं वरती जर बघितलं तुम्ही बघा ए इथं वरती जर पाहिलात तुम्ही इथं वरती जर पाहिलात ओके तर ए दिसते बघा ए नंतर बी असं दिसतंय सुरुवातीला ए डिरेक्टरी फाईल आहे बी डिरेक्टरी आहे फाईल ओके ओके बी एस सी वन असं आहे हेच ह्याचीच माहिती तुम्ही इथे दिसते बघा तर त्याच्या प्रत्येकाच्या आयनोड इथे दिसतात बघा ए बत्तीस छप्पन सत्तावीस ए हे डिरेक्टरी फाईल आहे त्याचा हा आयनोड आहे ओके okay. तुम्ही बघा प्रत्येकाचा ओके okay. ओके okay. सी प्रोग्रॅम ह्या डिरेक्टरीचा आहे okay. ओके इथं आर्ग्युमेंट चेकचा आयनोड आहे बी इथे जर तुम्ही नि निरखून बघितलं तर तुम्हाला प्रत्येक वरती जे दिसते ना या प्रत्येकाचा डिरेक्टरी फाइलचा ऑर्डनरी फाइलचा तुम्हाला आयनोड इथं दिसतो बघा आयनोड तर ऑपरेटिंग सिस्टीम ह्या आणि आयनोड कोणाचाही सारखा नसतो ऑपरेटिंग सिस्टीम या आयनोडचा विचार घेते आणि आयनोडवरून एका टेबलवर पोचते आणि त्या टेबलमध्ये माहिती काय असते फाईल ओनरशिप फाईलच्या टाईप्स फाईलच्या ॲक्सेस परमिशन टाईम ऑफ लास्ट ॲक्सेस मॉडिफिकेशन नंबर ऑफ लिंक्स पॉइंटर डेटा साईज ऑफ द फाईल इन बाईट्स हे सगळं त्या टेबलच्या आतमध्ये प्रत्येक फाईलच्या संदर्भानं स्टोर्ड असतं आणि ॲक्च्युअल डेटा वॉट अबाउट द ॲक्च्युअल डेटा त्या फाईलच्या आतमध्ये डेटा असतो की सो व्हेअर इट इज स्टोर्ड दॅट इज स्टोर्ड इन अ डेटा ब्लॉक सो प्युअर डेटा of that file is stored into the data block.